बॉलिवूडची अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती ड्रग माफिया विक्की गोस्वामींच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश ठाणे सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले. 2000 कोटींच्या डफेड्रीन प्रकरणी एका महिन्यात पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र या नोटीशीला 6 महिन्यांचा कालावधी उलटला तरी उत्तर नाही. अखेर न्यायालयानं जप्तीचे आदेश दिलेत. आता ममता कुलकर्णी विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे.